जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा चैतन्य मूर्ति, तुझी हास्य मुद्रा नयनी दिसू दे, तुझे नाम हे प्रेम हृदयी वसू दे। जया वाट चैतन्य ब्रह्म नितते स्मरावे। नमस्कार, मी केतकी साबदे आपणा सगळ्यांचे बी हॅपी अँड टेक नाव या फेसबुक ग्रुप आयोजित सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाच्या भाग क्रमांक 12 मध्ये सहर्ष स्वागत करते। गेल्या वर्षी आपण जुलै महिन्यामध्ये सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाची सिरीज सुरू केली आणि त्याचे एकूण 11 भागांचं श्रवण आपण केलं। 11 संकलकांकडून काकांचे विचार ऐकले आणि काकांच्या साहित्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला, कारण काकांचे सूत्र हे खूप अतिशय सोप्या भाषेमध्ये काकांनी सांगितलेले आहे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काकांचे सूत्र हे समर्पक असे आहेत। कुठलाही व्यक्ती असू दे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत काकांचे सूत्र आपण जीवनामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करू शकतो असे काकांचे विचार आहेत। नित्य प्रसन्नता, आनंद आणि ओसंडता, उत्साह याचं मूर्तिमंत उदाहरण आणि साकार मूर्ती म्हणजे आपले परमपूज्य श्री दत्ता काका आहेत। आणि आजच्या भागामध्ये परमपूज्य काकांचे विचार आणि काकांचे सूत्र याची उजळणी करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत। या कार्यक्रमाची ज्यांची संकल्पना आहे आणि आपल्या सगळ्यांच्या ज्या परिचयाच्या आहेत, काकांच्या सूत्राप्रमाणे ज्यांच्या चेहऱ्यावर नित्य प्रसन्नता आणि हसतमुख ज्या असतात त्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आणि लाडक्या सौ गायत्री काकू कुलकर्णी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। त्यांचे कार्यक्रमामध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। गायत्री काकूंची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे परमपूज्य श्री दत्ता काका यांच्या त्या भाऊजाई आहेत। 1982 पासून त्यांना परमपूज्य काकांचा सहवास लाभला आणि सुखसंवाद भाग क्रमांक 13, 15 आणि 20 या भागांमध्ये काकूंनी योगदान दिलेलं आहे। तसेच काकांनी देह ठेवल्यानंतर आदरणीय गायत्री काकूंनी माझे भाऊजी दत्ता भैया या पुस्तकाचे लेखन केलेलं आहे आणि काकांकडून त्यांना काय शिकायला मिळालं, काकांचं घरामध्ये व्यक्तिमत्व कसं होतं हे आज आपण सगळं गायत्री काकूंकडून ऐकणारच आहोत। तर जास्त वेळ न घेता मी आदरणीय सौ गायत्री काकू कुलकर्णी यांना विनंती करते की आजच्या भागाच्या सुखसंवादाला काकूंनी सुरुवात करावी। श्रीराम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदानाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती। जय जय रघुवीर समर्थ। सुखसंवादातून दत्ता काका हा कार्यक्रम घ्यायचं ठरलो तेव्हा कल्पनाचा फोन आला। कार्यक्रमाची रूपरेषा सांगून वक्त्यांची नावं सांगितली, त्यात माझं नाव होतं। मला ऐकून आश्चर्य वाटले, मला कधी 4 लोकांसमोर बोलता आलं नाही। दत्ता काकांशी बोलताना घाबरणारी मी त्यांच्याविषयी काय बोलणार, पण कल्पना आणि अपर्णाचा प्रेमळ आग्रह मोडवेना विचार केला। बघू, अजून पुष्कळ दिवस आहे, पण हे दिवस कसे गेले कळलं नाही आणि माझी वेळ आली। आता बोलायचं आहे, बोलायचं म्हणण्यापेक्षा माझ्या मनातील विचार वाचून दाखवणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात तेव्हा सांभाळून घ्या। खरं सांगू का, माझी परिस्थिती आता अशी झाली आहे की पडद्यामागच्या कलाकाराला ऐनवेळी स्टेजवर ढकललं तर त्याची जी अवस्था होते तीच माझी झालेली आहे।
सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाचे हे शेवटचे पुष्प. आतापर्यंत सगळ्या साधकांनी आपले प्रांजळ प्रामाणिक मतं व्यक्त केली. ऐकताना खूप आनंद मिळाला. दत्ता काकांच्या सहवासातील अनेक क्षणांची उजळणी झाली. हा कार्यक्रम प्रामुख्याने दत्ता काकांशी सुखसंवाद या पुस्तक मालिकेचे लेखक संकलक यांच्यासाठी होता. त्यांना या पुस्तक लेखनाची प्रेरणा कशी मिळाली, त्यातून त्यांना त्यांच्या जीवनात आलेले अनुभव, काकांचे मार्गदर्शन, त्यांची बोधवचने, उपदेश याचा कसा फायदा झाला आणि त्यांच्या आचरणात झालेला बदल दैनंदिन जीवनात काकांचे विचार कसे आणले यावर आधारित होता. सगळ्यांचे विचार खूप छान होते. सुखसंवादचे लेखन एक टीम वर्क होते. लिखाण झालं की त्याचे वाचन काकांसमोर व्हायचे, मग त्यात सूचना दुरुस्ती काका सांगायचे, सूचना आणि दुरुस्त्या होऊन परत वाचन व्हायचं, शेवटी काकांचं अप्रुव्हल आणि नंतर प्रिंटिंग. मोठा प्रवास होता, पण आनंददायी होता. सगळ्यांनीच त्याचा आनंद घेतला. त्यानिमित्ताने काकांचा सहवास अनुभवला. आता माझ्या लेखनाविषयी सांगायचं तर मी लेखक नाही आणि संकलक पण नाही, फक्त लेखनिक. काकांनी डिक्टेट केलं आणि मी लिहून घेतलं. मी केलं हे म्हणणं बरोबर नाही, काकांनीच ते करून घेतलं. भाग 13 लेखन संपूर्ण काकांनी केलं आहे. ते सांगायचे आणि मी लिहून घ्यायची. सद्गुरु लीलामृत ही ब्रह्मचैतन्य महाराजांची पोथी काकांच्या अत्यंत आवडीची. त्या पोथीतील त्यांच्या आवडीच्या 25 ओव्यांवर त्यांनी खूप सुंदर विवेचन केले आहे. ही पोथी काकांना जवळजवळ मुखोद्गत होती. पारायण तर अगणित केली. 3 दिवस, 7 दिवस, 1 दिवस अशी नेहमी करत असत. बुलढाण्याला आल्यावर मात्र उपाधीरहित पारायण होऊ लागली. त्यांच्या खुर्चीवर बसूनच ते पार पोथी वाचायचे. एखाद्या दिवशी मला म्हणायचे, गायत्री आज प्रसादाला शिरा करा. मी समजून जायचे आज पोथी पूर्ण झाली. असा कितीतरी वेळा मी शिरा केला. भाग 13 लिखाण पण एक गंमत आहे. सकाळी नाश्ता झाला की माझी स्वयंपाकाची गडबड सुरू व्हायची आणि काका आवाज द्यायचे, गायत्री चला वही पेन घ्या आणि लिहून घ्या. त्यांची हाक आली की कधी भाजी चिरणं सुरू असायचं, कधी भाजी फोडणी घातलेली असायची, कधी कुकर लावलेला असायचा, गॅस बंद करून किंवा बारीक करून लिहायला बसायचे. कधी अर्धा तास, कधी 1 तास लिखाण सुरू असायचं. इतक्या फास्ट सांगायचे की त्यांची 4-5 वाक्य सांगून व्हायची तेव्हा मी 3रं वाक्य लिहित असायची. पुढच्या 2 वाक्यातले 2-4 शब्द लिहून पुढचं वाक्य लिहायची. काका डोळे मिटून इतक्या तल्लीनतेने सांगायचे की तंद्री मला मोडता यायची नाही. मग वाक्यातले शब्द स्किप करून त्यांच्या स्पीडने लिहायचा प्रयत्न करायचे. लेखन संपलं की स्वयंपाकघरात यायचं तेव्हा कधी भाजी करपलेली, कुकरमधलं पाणी आटलेलं वही ठेवून स्वयंपाकाला लागायची. त्या दिवशीच्या जेवणाला आमखास 2 वाजायचे. रात्री सगळं आवरलं की ते लिखाण पुन्हा लिहून काढत असे. आणि खरं सांगते, त्या सुटलेल्या वाक्यांचा आणि पुढच्या वाक्यांची लिंक बरोबर जुळायची आणि त्या दिवशीचं लिखाण पूर्ण व्हायचं. पुढच्या लिखाणाच्या वेळी आधीचं वाचून दाखवावं लागत असे. ते ऐकल्यावर त्यांचं समाधान व्हायचं आणि पुढे लिखाण सुरू व्हायचं. खरं तर तेव्हा लिहायची अजिबात सवय राहिली नव्हती. त्यांच्या सांगण्याच्या स्पीडने लिहिणं अवघड व्हायचं. सुटलेलं लक्षात राहत नव्हतं. लगेच लिहून काढायचं तर काम दिसायचे. एकूण माझी परीक्षाच होती, परंतु महाराजांनी सगळं सांभाळून घेतलं आणि काकांच्या मनासारखं लेखन त्यांनी करून घेतलं. अशी भाग 13 कथा. काका मधून मधून आम्हाला, म्हणजे मी, गौरी, ओंकार, अमृता, अमोल, कल्पना सगळ्यांना काहीतरी विषय देऊन लिहायला सांगायचे. माझं मात्र काही लिहिणं होत नसेल, पण त्या काळात 2-3 लेख लिहिले गेले. ते भाग 15 आणि भाग 20 आहेत. दत्ता भैयांची 108 पत्रे हे पुस्तक काकांनी हातात ठेवलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. या पुस्तकाची निर्मिती कशी झाली याची पण एक गोष्ट आहे. ऐका, आम्ही त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये दुर्लोपूरला होतो. त्याचवेळी काकांची पण कलकत्त्याला बदली झाली. आसाम, बिहार, बंगाल, ओरिसा या 4 राज्यात त्यांचे दौरे असायचे, पण शनिवार रविवारी मात्र आवर्जून दुर्लोपूरला यायचे. एकदा येताना त्यांना आलेली 50-60 पत्रे घेऊन आले. दुपारी आम्ही बसलो असताना ती पत्रे काढून मला म्हणाले, गायत्री या पत्राची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. मी दचकले, म्हणाले, घाबरू नका, प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमेल. फक्त एक लक्षात घ्या,
पत्रांची उत्तरे गायत्री म्हणून तुम्हाला द्यायची नाही. प्रयत्न करा, पुढच्या शनिवारपर्यंत 7-8 उत्तरे लिहून ठेवा. रविवारी काका कलकत्त्याला परत गेले, तो आठवडा आयुष्यभर लक्षात राहिला. 5-7 दिवस झोप नाही. काकांनी काम सांगितलं आणि मला करता येत नाही म्हणून रडणं सुरू. आलेली पत्रे वाचून काढली पण उत्तर काय लिहावं काही समजत नव्हतं. काकांना आलेल्या पत्रांची उत्तरं मी कशी लिहिणार हे काहीच कळत नव्हते. शेवटी आठवडा संपला. शनिवार आला, काका आले, चहा पाणी झालं. काका म्हणाले, गायत्री आणा तुम्ही लिहिले पत्र. झालं, माझ्या तोंडातून शब्द नाही पण डोळे मात्र व्हायला लागले. मला थोडं शांत होऊ दिलं आणि म्हणाले, तुम्ही घाबरू नका, सगळ्यात पहिले डोक्यातून हे काढा की पत्राचं उत्तर तुम्ही देणार आहात, श्री महाराज तुमच्याकडून लिहून घेणार आहेत. तेव्हा पत्र लिहायला महाराजांच्या समोर बसा. त्यावेळी श्रींच्या पादुकडे होत्या. प्रवचनाचं पुस्तक घ्या, श्रींचं चरित्र वाचा, तुम्हाला नक्कीच पत्राची उत्तरं देता येतील. हे ऐकून थोडा धीर आला. काका सांगतायत म्हणजे नक्कीच मला लिहिता येईल. रात्री सगळं आवरल्यावर पुस्तक श्रींचं चरित्र, वही, पेन, पत्र सगळं घेऊन महाराजांच्या समोर बसली. त्यांना मनापासून नमस्कार केला आणि सांगितलं, भाऊजींनी सांगितलेलं पत्र लेखनाचं काम माझ्याकडून करून घ्या. एक पत्र काढलं, वाचलं आणि प्रवचनाचे पुस्तक उघडले. जे पान मी उघडलं आणि खरं सांगते त्या पानावर मला त्या पत्राचं उत्तर मिळालं. लगेच उत्तर लिहिलं, थोडंसं हायसं वाटलं. महाराजांना नमस्कार केला आणि झोपले. सकाळी उठल्यावर काकांना चहा दिला तेव्हा म्हणाले, गायत्री वाचा बघू काल लिहिलेलं उत्तर. मला आश्चर्य वाटलं. त्यांना मूळ पत्र आणि त्यांचं लिहिलेलं उत्तर वाचून दाखवलं. ऐकून म्हणाले, बघा जमलं की नाही अशीच उत्तरं द्यायची. 1-2 सूचना दिल्या. तुम्हाला सांगते त्यानंतर माझा हात, माझा पेन, बाकी सगळं श्री महाराजांचं. पत्रोत्तर परत काकांना न दाखवता पोस्टात पडत होती. 1 पत्र 2-3 लिहिल्या जात होते. पहिले रफ, नंतर फेअर आणि काकांना दाखवायला रजिस्टरमध्ये. त्या पत्रांच्या निमित्ताने श्रींचे चरित्र 2-3 वाचले गेले. प्रवचन हे नित्य वाचनात आले. याच पत्रांचं पुढे श्री श्रीकांत पागे यांनी संकलन केलं आणि दत्ताकाकांची 108 पत्र या पुस्तकाचा जन्म झाला. आणखीन एक सांगायचं राहिलं, या पत्रोत्तराच्या काळात दत्ताकाकांनी त्यांचा सही शिक्का मला दिला होता. पत्र संपले की आपला स्नेहांकित दत्ता भैया अशी सही करत असेल. फार जबाबदारीचं काम होतं पण श्री महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं. ह्यानंतरचं लिखाण होतं, माझे भाऊजी दत्ता भैया हे पुस्तक मात्र त्यांच्या कृपेनेच माझ्याकडून पूर्ण झालं. काका मला नेहमी म्हणायचे, गायत्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काहीतरी लिहित चला. आपल्या जीवनातले अनुभव आपल्या मुलांना कसे समजतील त्याची नोंद जर तुम्ही ठेवली तर ती कधीतरी मुलं वाचतील, कदाचित त्याचा त्यांना चांगला उपयोग होईल. तेव्हा मात्र त्यांचं सांगणं अंमलात आलं नाही पण नंतर मात्र लिहावं असं वाटलं. आमच्या जीवनात दत्ताकाकांचे विशेष स्थान आहे, त्यांच्याविषयीच लिहावं, गौरीला त्याचा उपयोग होईल या उद्देशाने लिहिणं सुरू केलं. 1982 पासून दत्ताकाकाच्या सहवासात आले, तेव्हापासून जसं आठवेल तसं लिहत गेले. भाषा अगदी साधी बोलीभाषा. त्यांच्या सहवासात मला काय शिकता आलं, त्यांचे मार्गदर्शन, विविध प्रसंगी दिलेले सल्ले कसे उपयोगात आले याचे लेखन या पुस्तकात झाले. या पुस्तकाच्या लिखाणात रामदास काका, मुकुंदराव देशपांडे, उदयन ब्रह्म, अमोल पुरी यांचे खूप सहकार्य मिळाले. सुखसंवाद भाग 20 एक संयुक्त कुटुंब नावाचा लेख आहे, तो काकांनी 7-8 वेळा लिहून घेतला. त्यांच्या दूरदर्शित्वाची कल्पना येते. त्यांच्या मनातले हे कुटुंब आजच्या काळात खूप उपयोगी आहे. या कुटुंबात रक्ताचे नातलग तर नाहीच, फक्त प्रेमाची माणसं एकत्र येतील, त्यामुळे प्रेमळ कुटुंब तयार होईल. आज सगळं आहे, पैसा, घर, दार, बंगला, गाडी, पण घरात माणसं 2, त्यामुळे समाधान नाही. काकांच्या संयुक्त कुटुंबानी एकाकी पडलेली दाम्पत्य एकत्र येऊन आनंदी होतील. माझा लेखन प्रवास. दत्ताकाकांच्या निकटच्या सहवासात आमच्या जीवनात काय बदल झाले, घटना प्रसंग घडायचे पण काकांमुळे त्यांच्याकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली, हे सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतं. लग्नानंतर 1982 पासून दत्ताकाकांचा सहवास मिळाला. माझं त्यांचं नातं मोठे देर आणि लहान भाऊ जायचं, त्यामुळे त्यांच्याविषयी भीतीयुक्त आधार होता. लग्नानंतर आमचे राहणे पनवेलजवळ तळोजा येथे होते. साईटवर राहणं होतं त्यामुळे आमच्याकडे
येणे थोडे त्रासदायक व्हायचे. पहिले पनवेलला यायचे, तिथून बसने तळोजाला. एकदा भाऊजी आमच्याकडे आले, मुंबईहून पनवेलला पोहोचले. पनवेलहून तळोजासाठी लगेच बस होती, पण आवेळी म्हणजे सकाळी लवकर पोहोचू म्हणून 2 तास बस स्टॉपवरच थांबले आणि 7:00 बसने तळोजाला आले. 2 तास स्टॉपवर थांबायचं कारण एवढंच की आम्हाला त्रास होऊ नये, आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये हे त्यांनी नेहमी सांभाळलं. एकदा मला आठवते, मी हे आणि भाऊजी आम्ही तिघही एकदा एका साधकाकडे भेटायला गेलो. त्यांनी संध्याकाळी 5:00 वेळ दिली होती, पण आम्ही तिथे 4 वाजताच पोहोचलो. पण भाऊजी त्यांच्या घराच्या पुढच्या गल्लीत 1 तास गाडीतच बसले आणि बरोबर 5 वाजता त्यांच्या घरी गेलो. वेळेच्या बाबतीत ते फार काटेकोर होते. घरातसुद्धा त्यांचं वेगळेपण आम्हाला कधी त्यांनी जाणवू दिलं नाही. बाहेर दत्ताकाका, दत्ताभैया महाराज होते, पण आमच्यासाठी मात्र ते माझे भाऊजी, यांचे वडील भाऊ आणि गौरीचे दत्ताकाका होते. घरात त्यांचं वागणं खेळीमेळीचं असायचं. आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये आणि शक्यतो वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा ही त्यांची शिकवण आजही पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमची जिथे जिथे बदली व्हायची तिथे भाऊजी एकदा तरी नक्कीच यायचे. ते आले की आम्ही जवळपास फिरायला जायचो, त्यामुळे त्यांच्यासोबत प्रवास बराच झाला. जगन्नाथपुरी, लिंगराज मंदिर ओरिसामधलं, कलकत्ता आणि बऱ्याच ठिकाणी गेलो. प्रवासात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. एकदा जगन्नाथपुरीला गेलो होतो, मला मंगळवार असल्यामुळे नाश्ता करायचा नाही असं मी ठरवलं. आम्ही सगळे आवरून मंदिरात जायला निघालो तेव्हा काका म्हणाले, चला आधी नाश्ता करू मग दर्शन घेऊ. हॉटेलमध्ये गरम पुऱ्या, भाजी आणि तिकडचा काहीतरी खास पदार्थ होता, आता नाव आठवत नाही, टेबलवर ठेवलेला होता. सगळ्यांसाठी नाश्ता मागवला. मी घाईघाईने सांगितले, मला मंगळवार आहे तेव्हा मी खाणार नाही. भाऊजी यावर म्हणाले, गायत्री प्रवासात उपवास नको, आपण ज्या भागात जातो तिथला निसर्ग, प्रेक्षणीय स्थळं तसेच खाद्यसंस्कृतीचा आनंद घ्यावा. परत तिथे जाणं होईल की नाही सांगता येणार नाही, तेव्हा आज बुधवार झालं असं समजा. खाण्याचा आनंद घ्या. खरं सांगायचं तर घरून निघाल्यापासून प्रवास सुरू होता, भूक लागली होती. भाऊजींना नाही कसं म्हणायचं आणि मी पोटभर नाश्ता केला. थोड्या वेळाने मला म्हणाले, मंगळवार मोडला म्हणून वाईट वाटून घेऊ नका. मलाही त्यांचं म्हणणं पटलं. त्यानंतर प्रवासात कधीच उपवास केला नाही. नोकरीनिमित्ताने सतत बदली व्हायची, महाराष्ट्राबाहेरच राहणं झालं. जिथे बदली झाली त्याच्या भोवतालचा प्रदेश पाहणं व्हायचं, त्यामुळे छान आनंद उपभोगला. दुर्लोपूरला असताना काकांचा सहवास जास्त मिळाला. शनिवार रविवार तर ते आवर्जून यायचे. खरं तर दुर्लोपूरला येणं फार त्रासदायक होतं. घरून कलकत्ता स्टेशन, तिथून दुर्गापूरहून बसने दुर्लोपूर बस स्टॉप आणि तिथून पायी कॉलनीत येणं. हातात 2 बॅग. सोमवार ते शुक्रवार त्यांचे सतत दौरे असायचे. शनिवार रविवार आराम आवश्यक होता, पण आमच्यावरील प्रेमापोटी ते यायचे. त्यांच्या इतकं प्रेम आमच्यावर कोणीच केलं नाही. वास्तविक या काळात त्यांची साधना पूर्ण होऊन ते श्रेष्ठ पदाला पोहोचले होते. नामप्रसाराचं कार्य झपाट्याने सुरू होतं, पण आमच्यासाठी ते भाऊजी काकाच होते. त्यांचं वागणंही तसंच प्रेमाचं होतं. घरापासून आम्ही नेहमी लांब राहिल्यामुळे कोणीतरी पाहुणे येण्याचा प्रश्नच नव्हता. आम्हीच वर्षातून एकदा सगळ्या नातलगांना भेटून यायचो. आपल्याकडे कोणी येत नाही ही खंत नेहमी असायची, पण भाऊजी नेहमी येत असल्यामुळे बरं वाटायचं. एकदा ते आले असताना आम्ही सगळे बोलत बसलो होतो. मला म्हणाले, गायत्री तुमच्या घरी कोण आहे, कोण कोण आहे? मी म्हणाले, तुम्ही आणि आम्ही तिघं. ऐकून मला म्हणाले, आणखीन कोणी नाही? मी नाही म्हटले. म्हणाले, बघा नीट आठवा, आपल्या घरातील मुख्य व्यक्तीला विसरता आहात. माझ्या काही लक्षात येईना. शेवटी थोड्या वेळाने म्हणाले, गायत्री ज्यांना रोज सकाळी उठल्यावर नमस्कार करता, ज्यांची रोज पूजा करता, ते आपले महाराज, त्यांना तुम्ही विसरलात. त्यांना फक्त देव्हाऱ्यात प्रतिमेत ठेवू नका. तुमच्या घरातील एक व्यक्ती माना, त्यांच्याशी बोला, त्यांना आपली सुखदुःख सांगा, मग बघा प्रपंचात कसा आनंद येतो. हे ऐकलं आणि वाटलं, खरंच असा विचार तर आपण कधी केलाच नाही. महाराजांना देव्हाऱ्यातच ठेवलं, पण त्यानंतर मात्र आमचं कुटुंब 5 जणांचं झालं. रोज महाराजांशी बोलणं होऊ लागलं. सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी त्यांना सांगू लागले. आनंद आणि दुःख त्यांच्यासोबत वाटून घेऊ लागले. त्यामुळे आप्तेष्टांपासून लांब असण्याची खंत गेली. हे सगळं एकतर्फी असलं तरी महाराजांना सांगितलं की एकदम हलकं मोकळं वाटायचं. आमचं राहणं नेहमी साईटवर, शहरापासून लांब, त्यामुळे अडचणी खूप यायच्या. दवाखाना, बाजार वगैरे. पण महाराज आहेत
ते सगळं नीट करतील हा विश्वास आला. त्यामुळे संकटाची अडचणींची भीती वाटत नव्हती. आजही ती सवय कायम आहे. महाराज घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती आहे ही दृष्टी मिळाली ती भाऊजींमुळे. एकदा माझ्या आईची तब्येत बरी नव्हती. एकदा भेटून आले. लांब असल्यामुळे वरच्यावर जाता येत नव्हतं. तिच्याजवळ राहून सेवा करावी ही फार इच्छा असायची पण जमत नव्हतं. मन उदास व्हायचं. सारखी तिची आठवण यायची. अशा मनस्थितीत असताना एकदा भाऊजी आले. त्यांनी माझी मनस्थिती जाणली आणि म्हणाले, गायत्री आपण आईजवळ जाऊ शकत नाही पण त्यांच्यासाठी प्रार्थना तर करू शकतो. आपण निर्मळ मनाने केलेली प्रार्थना शुभेच्छा फार मोठं काम करतात. महाराजांना रोज प्रार्थना करा. आईला बरं वाटू द्या. आईसाठी रोज थोडा जप करा. बघा तुम्हाला समाधान वाटेल, आईला पण बरं वाटेल. तेव्हापासून इतरांसाठी प्रार्थना करण्याची व शुभेच्छा देण्याची सवय लागली. निर्मळ मनाने सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचे दुःख कष्ट दूर होत, सगळ्यांना आनंद व समाधान लावू अशी प्रार्थना नेहमीच होऊ लागली. हे विचार मिळाले ते भाऊजींकडून. भाऊजी नेहमी म्हणायचे, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात घटनेत महाराजांचा हात ओळखा. एकदा आम्ही औरंगाबादहून रेल्वेने दुर्गापूरला जात होतो. 40 गाऊन ट्रेन होती. या रूटने काही भाग असा होता की तेथे फार चोऱ्या व्हायच्या. रात्रीची सगळे प्रवासी झोपेत. स्टेशन येत असले की गाडी स्लो व्हायची आणि चोर गाडी सोडून चोरी करू. स्टेशन यायच्या तसार होत याची आम्हाला कल्पना नव्हती. नंतर कळलं. आमचे 3 बर्थ आरक्षित होते. खाली मी, मध्ये गौरी आणि वरती हे. आम्ही जेवण वगैरे आटून झोपलो. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उशाखाली पर्स घेऊन झोपले. बाहेर पाऊस येत होता म्हणून खिडकीकडे डोकं न करता बाहेरच्या बाजूला डोकं केले. 1 तास गेला असेल आणि डोक्याखाली एकदम झटका बसला. पर्स सोडला गेल्याचं जाणवलं. उठून उभं राहिला. वरती बर्फ तसल्यामुळे थोडा वेळ लागला. मी जोऱ्याने चोर म्हणून ओरडले पण एवढ्या वेळात चोर पळून गेले. सहप्रवासी पण जागे झाले. सगळे चर्चा करीत होते. बोगीत आणखीन 2-3 प्रवाशांची चोरी झाली होती. थोड्याच वेळात सगळे झोपले. आम्हाला मात्र झोप येईना कारण पर्समध्ये तिकीट होते, पैसे, माळ, काही वस्तू होत्या. सकाळ झाली. आम्ही रात्रभर बसून होतो. दुर्गापूरला उतरायचं होतं. त्यापूर्वी TC आला तर तिकीट नाही, दंड भरायला पैसे नाही. सहप्रवासी म्हणाले, घाबरू नका, आम्ही TC तुमची चोरी झाली म्हणून सांगू. भीती जाई ना. मध्यमवर्गीयांना इज्जत जास्त प्रिय असते. दुर्गापूरच्या अलीकडेच आसनसोल स्टेशन आलो. आमच्या डब्यात पांढरे कपडे घातलेले दोघेजण आले. आमच्या समोरच्या बर्थवर बसले. आमच्या चेहऱ्याकडे पाहून आमची चौकशी केली. तेव्हा त्यांना सगळी घटना सांगितली. तेव्हा म्हणाले, काही काळजी करू नका, मी दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर आहे आणि हा गार्ड. आमची ड्युटी संपवून आम्ही आसनसोलला चाललो आहे. मी या गाडीच्या ड्रायव्हरला गाडी दुर्गापूरला सिग्नलजवळ उभी करायला सांगतो. तुम्ही तेथे उतरा, दुसऱ्या रस्त्याने बाहेर निघा, आम्ही तुम्हाला उतरायला मदत करू. ते दोघे ड्रायव्हरला सांगून परत आले. दुर्गापूर येईपर्यंत TC आला नाही. दुर्गापूर आलं, गाडी अगदी सिग्नलजवळ उभी राहिली. सगळ्यांनी आम्हाला उतरायला मदत केली. दुसरीकडून निघायचा रस्ता दाखवला आणि आम्ही निर्विघ्नपणे बाहेर पडलो. दुर्गापूरला कंपनीची गाडी आली होती आणि आम्ही सुखरूप दुर्लोपूरला पोहोचलो. रविवारी कलकत्त्याला गेलो. तेव्हा भाऊजींना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, बघा, तो ड्रायव्हर म्हणजे महाराज होते असं तुम्हाला नाही का वाटत? तो नसता भेटला तर काय झाले असते कल्पना करवत नाही. तेव्हा जीवनात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात श्रींचा हात ओळखा. त्यांना थँक्यू म्हणा. यापूर्वी पण असे बरेच प्रसंग घडले पण या प्रसंगानंतर महाराजांना थँक्यू म्हणायची सवय लागली. सुखदुःख, आनंद, अडचणी या प्रत्येकाच्या जीवनात असतात. अशावेळी कुणीतरी आपल्याला धीर देणारं, आनंदात वाटेकरी, संकटात मदतीचा हात देणारं असावं असे प्रत्येकालाच वाटते. यावर भाऊजी म्हणायचे, कुटुंबात कुणावर तरी श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, त्याच्या सल्ल्याने वागा म्हणजे गोंधळ होणार नाही. संकटावर मात करता येईल, अडचणी सहज सोडवता येतील. आम्ही भाऊजींवर श्रद्धा ठेवली, त्यांच्या सल्ल्याने वागलो, आजही वागतो आहे. त्यामुळे गोंधळ कधी झाला नाही. अडचणी आल्या पण भाऊजींना सांगितलं की लगेच अडचणीवर उपाय मिळायचा, अडचण दूर व्हायची. एकूण काय तर त्यांच्यावर सगळं सोपवलं. त्यामुळे जीवन आनंदी झालं. श्रद्धेची, विश्वासाची एक छोटीशी गोष्ट सांगते. आमची बंगालमध्ये बदली झाली. दुर्लोपूरला हे जॉईन झाले. घर, शाळा वगैरे पाहून मला व गौरीला घेऊन गेले. साईटवर नव्याने शाळा उघडली.
शाळेत प्रवेशासाठी गेलो तर कळलं की शाळा दुसरीपर्यंतच आहे. मुलं आली तर तिसरा वर्ग सुरू होईल. गौरी दुसरा वर्ग चांगल्या मार्काने पास होऊन तिसरीत गेली होती. आता प्रश्न पडला काय करावे. दुसरी शाळा नव्हती. दुर्गापूरला 40 किलोमीटर पाठवणं शक्य नव्हतं. शेवटी तिचं 1 वर्षाचं नुकसान करण्यापेक्षा नागपूरला वापस जावं असं आम्ही ठरवलं. त्यापूर्वी कलकत्त्याला जाऊन भाऊजींना विचारलं तर ते म्हणाले तिला परत दुसऱ्या वर्गात टाका. दोन ठिकाणी कुटुंब केल्याने कुणी सुखी होणार नाही. गौरी लहान आहे तेव्हा तिचा काही प्रश्न नाही. नाईलाजाने मी होकार दिला आणि तिला दुसरीत टाकलं. पुढचं भविष्य भाऊजींना माहिती होतं. 1 महिन्यात शाळेत तिसरा वर्ग उघडला. घटनेनंतर पूर्णपणे भाऊजींवर सोपवलं आणि आनंदात वाढ करून घेतली. भाऊजी नेहमी म्हणत तुम्ही उभीच काळजी करता. काळजीचं ओझं महाराजांकडे सोपवा आणि खुशाल आनंदात राहा. पण तुमचं कसं होतं त्या म्हाताऱ्यासारखं. एक म्हाताऱ्या डोक्यावर ओझं घेऊन रस्त्याने जात होता. मागून एक गाडी आली. त्या गाडीवाल्याने म्हाताऱ्याला गाडीत बसायला सांगितलं. म्हातारा गाडीत तर बसला पण ओझं मात्र डोक्यावरच ठेवलं. तसं तुमचं होतं. ओझं म्हणजे काळजी महाराजांकडे सोपा. भाऊजींची साधी राहणी उच्च विचारसरणी होती. ते एकदम साधेपणाने राहत होते. वास्तविक पाहता नोकरीत त्यांचा हुद्दा फार मोठा होता. ते कार बंगला सगळं घेऊ शकत होते पण त्यांनी ते कधीच घेतलं नाही. नेहमी भाड्याच्या घरात राहिले. ऑफिसमध्ये सुद्धा पायी किंवा रिक्षा टेम्पोनी गेले. अवांतर खर्च त्यांनी कधी केला नाही पण जिथे आवश्यक होतं तिथे मात्र कर्णासारखी दानशूरता होती. गरजूंना मदत करत आम्हाला पण सांगायचे उगीच खर्च करू नका. पैसे जपून वापरा. पैसा शिल्लक ठेवा. सगळ्याच खर्चून टाकू नका. आम्हाला पण त्यांच्या सांगण्यानुसार वागण्याची सवय लागली. आपल्या संस्कारांची मुलांना पण सवय लागते. गौरी 12वी झाल्यावर तिला 2 व्हीलर घेऊन द्यावी असे माझ्या मनात होते. त्याप्रमाणे भाऊजींना विचारलं. त्यांनी गौरीला विचारलं कॉलेज फार लांब आहे का. क्लासेस लांब आहेत का. तुला सायकल चालवायला काही त्रास होतो का. सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही असंच होतं. तेव्हा म्हणाले आपण 2 व्हीलर नंतर घेऊ. सध्या सायकलच वापर. वाटल्यास नवीन सायकल घे. गौरी खुश झाली. मला म्हणाले 2 व्हीलर घ्यायला हरकत नाही पण बुलढाणा लहान गाव आहे. फार लांब कुठे जावं लागत नाही. तिच्या वयाला व्यायाम आवश्यक आहे आणि सायकलिंग उत्कृष्ट व्यायाम आहे. तिला नवीन सायकल घेऊन द्या. भाऊजींचे खूप दूरदर्शी आणि व्यावहारिक विचार होते. प्रत्येकाने प्रपंचात एक श्रद्धास्थान ठेवले तर जीवन आनंदी व समाधानी होईल असे अनुभवाने सांगते. मग ते श्रद्धास्थान नवरा बायको सासरे दीर सासूबाई कोणीही असू शकते. कुटुंबात एकमत नसेल तर गोंधळ उडतो. आम्ही राजस्थानमध्ये 2 वर्ष होतो. त्यावेळी भाऊजी इंदोरला होते. कोटा इंदोर एक रात्रीचा प्रवास होता. तेव्हा इंदोरला नेहमी जाणं व्हायचं. यांना रजा नसायची तेव्हा मी आणि गौरी जात होतो. भाऊजींचा हा साधनेचा काळ होता. फारसे ते बोलत नव्हते. आखीव रेखीव दिनचर्या होती. घड्याळ्याच्या काट्यावर सगळे व्यवहार चालायचे. गौरीशी मधून बोलायचे. दर्शनाला येणारे पण शांतपणे दर्शन घेऊन निघून जायचे. 9 ऑफिसला जायचे. 6 परत यायचे. आल्यावर जग कोणी आलं तरी फार बोलत नसत. रविवारी उपासना असायची. उपासनेला बरीच मंडळी यायची. काकांचं 3 खोल्यांचं घर आणि बाहेरचं अंगण लोकांनी भरून जायचं. उपासनेची तयारी पण नेमून दिलेली कामं सगळी मंडळी निमूटपणे करायचे. अगदी शांतता असायची. भाऊजी पण स्वतः जातीने लक्ष देऊन सगळी तयारी करून घ्यायचे. उपासनेत खूप शिस्त होती त्यामुळे वातावरण फार पवित्र असायचं. अशा वातावरणात जप प्रवचन चरित्र वाचन आरती प्रसाद हे सगळं झाल्यावर पूज्य बाबा बेलसरेंची कॅसेट ऐकायला मिळायची. नंतर भाऊजींच्या गोष्टी. उपासना संपल्यावरही लोक तासन तास उभे राहून ऐकायचे. 9 सुरू झालेली उपासना 12:01 संपायची. प्रसाद म्हणून भरपूर नाश्ता असायचा. एकूण काय तर 4-5 तास प्रपंच विसरून लोक इथे रमायचे. या काळात मला बरंच शिकायला मिळालं. गौरी लहान असल्यामुळे मला त्यांच्या गोष्टी ऐकता येत नसत पण काही कानावर पडायच्या काही निरीक्षण असायचं. भाऊजींनी नेमून दिलेली कामं न बोलता व्हायची. अगदी बाहेर अंगणात चपला रांगेत ठेवण्यापासून ते मागच्या अंगणात पाणी भरणे नाश्त्याच्या प्लेट धुणे पुसून जागेवर ठेवणे बाकी सगळी स्वच्छता. मला फार आश्चर्य वाटायचं. घरात बाईचा वावर नाही पण स्वयंपाकघर सज्ज असायचं. कोणती वस्तू नाही असं कधीच होत नसे. भाऊजींकडे फ्रीज होता पण त्यात अन्नपदार्थ कधीच पाहिले नाही. फक्त सुंदर सुंदर फुलं हार ताजा प्रसाद सगळं उत्तम प्रतीचं. फुलं एकदम ताजी. भाऊजी स्वतः ऑफिसमध्ये येताना फुलं आणायचे. भाऊजींकडे श्री महाराजांच्या पादुका होत्या. ज्यानंतर बुलढाण्याला आलाय
आता औरंगाबादला आहेत. भाऊजींचे देव म्हणजे श्रींची प्रतिमा, श्रींच्या पादुका, त्यांची पूजा पण पाहण्यासारखी असायची. पूजा करताना महाराज आणि ते एवढंच असायचं. प्रतिमा पुसणे, पादुकांना गंध लेपन, अत्तर लावणे इतक्या तन्मयतेने करायचे की बघत राहावंसं वाटायचं. श्री महाराजांची वस्त्र एकापेक्षा एक असायची. वस्त्र बदलताना ते इस्त्री करून तयार असायचं. सगळं मला खूप शिकण्यासारखं होतं. तिथली एक गोष्ट सांगते. रविवारी उपासना असायची तेव्हा प्रसादासाठी आदल्या दिवशीच भाऊजी बहुतेक फरसाण किंवा काहीतरी मिठाई आणून ठेवायचे. तो प्रसाद डब्यात भरून ओट्याखाली ठेवायचे. काही लोक पण प्रसाद आणायचे, तो पण डब्यात ठेवायचा. त्या दिवशी सगळी तयार झाली. भाऊजी सगळीकडे फिरून पाहत होते. स्वयंपाकघरात आले, ओट्याखाली प्रसादाचा डबा पाहिला आणि त्या डब्याशेजारी दुसरा डबा मी ठेवला होता. कोणी प्रसाद आणला तर त्या डब्यात ठेवायला. तो दुसरा डबा पाहून म्हणाले, त्या डब्यात काय आहे? मी म्हटले, काही नाही, रिकामा आहे. कोणी प्रसाद आणला तर तो ठेवायला. लगेच मला म्हणाले, उचला. ताबडतोब तो डबा उचला. डबा ठेवणे म्हणजे कोणी प्रसाद आणावा ही अपेक्षा आहे, ती नसावी. मी डबा लगेच उचलून ठेवला. मला म्हणाले, कोणी आपल्याला काही द्यावं ही अपेक्षा नसावी, पण प्रेमाने कोणी दिलं तर ग्रेसफुली स्वीकारता आलं पाहिजे, असं सांगून ते बाहेर गेले आणि मला जीवनातला मोठा धडा मिळाला. इंदोरचं सगळं पाहून श्रींच्या पादुका आमच्याकडे असाव्या असं मला मनापासून वाटायचं. तेथे सेवा म्हणजे तेथील देवा देवघराची स्वच्छता, रांगोळी काढणे, श्रींना नैवेद्य असे एवढीच असे, पण ते करण्यात आनंद वाटायचा. भाऊजींची कलकत्त्याला बदली झाली तेव्हा आम्ही दुर्लभपूरला होतो. भाऊजींना सतत दौरे असायचे तेव्हा म्हणाले, आता श्रींना तुमच्याकडे घेऊन जा, आमचा आनंद गगनात मावेना. श्रींना आम्ही दुर्लभपूरला आणले. छोटीशी उपासना सुरू केली. माझ्या मनातली इच्छा अशी पूर्ण झाली. पुढे बुलढाण्याला आल्यावर आणि आता औरंगाबादला श्री आमच्याचकडे आहेत. श्री चरणांची सेवा अजूनही घडते आहे. श्रींनी शेवटपर्यंत अशी सेवा करून घ्यावी. गोष्टी खूप छोट्या असतात पण त्यातला अर्थ फार गूढ असतो. तो गूढार्थ सांगण्याचं काम भाऊजींनी केलं. देवाची पूजा, देवाची आरती एक काम म्हणून करू नका, तर तुमची पूर्ण श्रद्धा ओतून ती करा. पूजा केली, आरती करून टाकली हे शब्दच नको. इतक्या मनापासून हे झालं पाहिजे की देव आणि भक्त एक झाले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला जमल्या असं नाही. काही जमल्या, काही हुकल्या. अजूनही प्रयत्न सुरू आहे. आमच्या ह्यांना म्हणजे गोविंद काकांना मात्र पूर्ण जमलं आहे. पुष्कळदा मला वाटायचं माझ्या मैत्रिणीला किती सुंदर गाणं म्हणता येते, खूप कोणाला छान बोलता येते. मला मात्र हे काहीच येत नाही. बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या मला याव्या असं वाटायचं. प्रयत्न पण करायचे पण जमत नव्हतं. असंच एकदा बोलता बोलता त्यांना विचारलं तर म्हणाले, गायत्री अमक्यासारखं व्हावं हेच सुख आहे. महाराजांना तुम्ही जशा आहे तशा आवडता. तुमच्या अंगी असणारे गुण तुम्ही शोधा, ते वाढवण्याचा प्रयत्न करा. आपली स्वतःची वेगळी अशी ओळख असावी, कुणासारखी नसावी. आपले वेगळेपण आपणच जपायचं. व्यक्तिमत्वाच्या बाबतीत त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. एका कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते, खूप छान शिकवायचे. मुलं त्यांचा तास कधी बुडवत नसत. ते प्रोफेसर विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. वर्षातून दोनदा ते पंढरपूरला जायचे. वर्गात जेव्हा ते तास संपला की मुलांना सांगायचे, आता पुढचे 8 दिवस मी नसेन, तुम्ही चांगला अभ्यास करा, 8 दिवसांनी भेटू. आणि सगळी मुले मोठ्याने बोला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, असा गजर करायची. अशी त्यांची ओळख होती. ही गोष्ट मला फार आवडते. यानंतर मात्र माझी निराशा गेली. वाटलं खरंच मी अगदी सामान्य 4 चौघींसारखी, रूप नाही, रंग नाही, बुद्धिमत्ता तर नाहीच, पण भाग्यानेही भाऊजींच्या सहवासात आले. तेव्हा फक्त गायत्री होण्याचा प्रयत्न करायचा. महाराजांनी जे काम मला सोपवलं आहे ते मनापासून करायचं. सेवानिवृत्तीनंतर आम्ही बुलढाण्याला राहायचं ठरवलं. मी आणि गौरी आधीच 2000 मध्येच आलो. 2002 मध्ये भाऊजी आणि हे आले. डॉक्टर वानेरेंकडे राहायचं ठरलं. तेव्हा सायंकाळची उपासना सुरू झाली. घर येणाऱ्या जाणाऱ्यांचं झालं. सत्संग सुरू झाला. आमच्या साईडच्या जीवनापेक्षा हा बदल एकदम वेगळा होता. सकाळी 6 ते रात्री 10 पूर्ण व्यस्तता होती. अतिथी अभ्यागतांची सोय, नाश्ता, स्वयंपाक, चहा, हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. आतापर्यंत आमचा 5 जणांचा प्रपंच होता, पण आता हे सगळं कसं जमेल याची काळजी वाटली. काका म्हणाले, सगळं जमेल. आता प्रपंच तुमचा राहिला नाही, तो सगळ्यांचा झाला. तेव्हा जे कराल ते सगळ्यांसाठी प्रेमाने करा. त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यांनीच 12 वर्ष सेवा करून घेतली. या काळात खूप प्रेमाची माणसं भेटली.
जे कोणी काकांना भेटायला यायचे ते मला आपले वाटायचे. अनोळखी लोकसुद्धा खूप जुनी ओळख असल्यासारखे वाटायचे. बुलढाण्याला आल्यावर पहिले फार व्यस्तता होती. काकांकडे सतत येणारे लोक असायचे. सकाळी 6 दिवस सुरू व्हायचा तर रात्री 11 संपायचा. या काळात माझ्या चुलत जाऊबाई, मंदा वहिनी आणि रामदास भाऊजी बुलढाण्याला होते. आम्ही दोघी स्वयंपाकघर सांभाळायचो आणि बाहेर हे दोघं आला गेला सांभाळायचे. ते दोघं नागपूरला गेल्यानंतर मात्र स्वयंपाकघर मी एकटी सांभाळायचे. बाहेर हे सांभाळत होते. काकांची छोटीशी खोली, त्यात दाटीवाटीने लोक बसायचे. सकाळी 8 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 9 काकांची खोली भरलेली असायची. 2005 नंतर काका बाहेरगावी जायला लागले. नामप्रसारणाची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. बाहेरगावी गेले की 8-15 दिवस, कधी कधी 1 महिना ते फिरत असायचे. तळमळीने नामाचे जीवनातील महत्त्व पटवून द्यायचे. ते बुलढाण्यात नसताना संध्याकाळची उपासना, रविवारची उपासना अव्याहत चालायची. आजही ती सुरू आहे, कधीही खंड पडला नाही. 2006 ते 2012 या काळात काका आमच्या वाट्याला फार कमी आले. त्यांचे बाहेरगावी गोंदवल्यात जाणे व्हायचे. इथे असले की दिवसभर त्यांना भेटणारे लोक असायचे, त्यामुळे आमच्याशी बोलणं कमी व्हायचं. कधी कधी 4 चहा झाला की मला आणि यांना बोलवायचे व गोष्टी करायचे. विषय महाराज आणि जिथे जाऊन आले तिथल्या गोष्टी सांगायचे. पण असं फार कमी वेळा व्हायचं. बाहेरगावून आले की त्यांना प्रेमाने दिलेल्या भेटवस्तू दाखवायचे. पुष्कळशा तर येताना वाटून टाकायचे. ज्या काही बुलढाण्यापर्यंत यायच्या त्या पाहून ते म्हणायचे, सगळ्यांचे प्रेम पाहून डोळ्यात पाणी येते. कितीतरी शाली, चादरी, घड्याळ, आणखीन काय काय त्याचा संग्रह केला असता तर 4-5 फुलेही पुरल्या नसत्या. आम्ही त्यांना विचारून अनाथ आश्रमाला दान करायचो. कधी साठवून ठेवलं नाही, पण हे त्यांच्याकडूनच शिकलो. कशातच गुंतून राहू नका, झटकून टाका, पुढे चला, हे त्यांचं सांगणं आम्ही तंतोतंत पाळत होतो. त्यामुळे बुलढाण्याचं घर सोडून अचानक औरंगाबादला येणं आम्हाला सुसह्य झालं. कशातच अडकून राहिलो नाही, फक्त महाराजांना घेऊन औरंगाबादला आलो. काकांनी आयुष्यभर प्रेमाची माणसं जोडली. सगळ्या नातलगांमध्ये आणि त्यांच्या असंख्य प्रेमाच्या लोकांमध्ये आम्हाला त्यांनी आपल्याजवळ ठेवलं ही आमची पूर्वपुण्याई आणि भाग्यच म्हणावं लागेल. देह ठेवण्याच्या 4 आधी आम्ही तिघं बोलत बसलो होतो. त्यांना जबलपूरला जायचं होतं. त्याची तयारी करायची होती. बॅग धरा, हा शर्ट द्या, त्याला इस्त्री करा वगैरे गोष्टी चालल्या होत्या. तयारीचं बोलणं झाल्यावर म्हणाले, गोविंद गायत्री, आपण खूप प्रेमाची माणसं जोडली, अशीच माणसं जोडत राहू. शेवटी खऱ्या प्रेमाने रडणारी 4 माणसं जरी जोडता आली तरी जीवन सार्थकी लागले. मला ते जमलं आहे, तुम्हाला पण जमत आहे, हा त्यांचा आशीर्वाद मिळाला. आता त्याची प्रचिती वारंवार येत आहे. बुलढाण्याला जोडलेली कुटुंबे, नावे घेतली तर बराच वेळ लागेल. नात्यांची नव्हती, ओळखीची नव्हती, पण महाराजांची माणसं, दत्ताकाकांची माणसं या एका धाग्याने एकत्र आलो आणि प्रेमाचं असं मोठं कुटुंब तयार झालं. आम्हाला काही अडचण आली किंवा अगदी छोटंसं काम असलं तरी फोन केल्यावर 5 मिनिटाला येणारी माणसं जोडल्या गेली. केवळ बुलढाणाच नाही तर भाऊजीच्या संपर्कातली प्रत्येक व्यक्तीच प्रेमाचं नातं आहे. भाऊजी म्हणायचे, प्रेमाने जग जिंकता येते. त्यांच्यामुळे तर हे प्रत्यक्षात अनुभवतो आहे. भाऊजींचे माझ्या जीवनात काय स्थान होते याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. ते माझे मोठे धीर तर होतेच, पण त्यांनी प्रसंगानुरूप माझी सगळी नाती निभावली. त्यांच्यामुळेच जीवनाचं सोनं झालं. 4 त्यांची 12 पुण्यतिथी झाली. आजचे हे वाचन त्यांना समर्पित करून इथेच थांबते. जय जय रवीर समर्थ. वा काकू, खूप छान. संतांचे अंतःकरण समजणे हे अत्यंत कठीण आहे. आपण जोपर्यंत ती पातळी गाठत नाही तोपर्यंत त्यांचे म्हणणे काय हे आपल्याला कळत नाही. आणि हेच नेमकं गायत्री काकूंनी साधलेलं आहे. आणि त्यांनी काकांनी दिलेल्या सूत्रांचा खूप छान त्यांच्या जीवनामध्ये उपयोग केलेला आहे. दत्ता काकांवरची त्यांची श्रद्धा आज आपल्याला खरंच जाणवली. अतिशय साध्या, सोप्या आणि ओघवत्या भाषेमध्ये काकूंनी परमपूज्य दत्ता काका यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेत. परमपूज्य दत्ता काकांचं सूत्र एक आहे की दुःखाचं विथड्रॉल करा, आनंदाचं डिपॉझिट करा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुखाचं बॅलन्स वाढेल, असं काकांचं एक सूत्र आहे. आणि म्हणूनच काका म्हणतात की तुम्ही थँक्यू महाराज म्हणायला शिका. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट महाराजांवर सोपवता
तर आपल्याला असं वाटतं की ती गोष्ट आपल्यासाठी आता चांगली नाहीये, परंतु त्या मागचं कारण हे फक्त महाराजांना माहिती असतं. म्हणून तुम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा महाराजांना थँक्यू म्हणायला हवं, हे काकांचं आज सूत्र आहे. आणि आपणही आजपासून असं प्रयत्न करूयात की प्रत्येक गोष्टीसाठी महाराजांना थँक्यू म्हणायला शिकूयात. इतक्या छान सूत्रांची आज मांडणी गायत्री काकूंनी केली, त्याबद्दल मी काकूंचे मनापासून आभार मानते. आणि सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाचा आज शेवटचा भाग आहे, आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी उपस्थित आहेत आपणा सगळ्यांना मार्गदर्शक असणाऱ्या, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या आणि सगळ्यांच्या सुपरिचित असणाऱ्या सौ कल्पना काकू देशपांडे उपस्थित आहेत. तर मी कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी आमंत्रित करते सौ कल्पना काकू देशपांडे यांना. श्रीराम श्रीराम समर्थ परम पूज्य श्री महाराजांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत करते, तसेच परम पूज्य दत्ता काकांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत करते. सुखसंवादातून दत्ता भैया या कार्यक्रमा अंतर्गत गेली वर्षभरापासून आपण भेटतो आहोत. या कार्यक्रमाने खूप आनंद दिला. या कार्यक्रमातून परमपूज्य दत्ता काकांनी दिलेले विचार आजच्या या स्पर्धात्मक आणि ताणतणाव असलेल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि नक्कीच ऊर्जा प्रदान करणारे कॅप्सूल्स आहेत. या सत्राच्या मांडणीमध्ये विनोदी आणि खुसखुशीतपणा आहे. दृष्टांताने हे विचार आपल्याला हसवितात तर अंतर्मुखही करतात. जीवनातल्या संघर्षाच्या वर जाऊन आनंदमय आणि समाधानी जीवन आपण जगू शकतो हे आपल्याला पटायला लागतं. नामसाधनेतून अतिशय उपाधिरहित असे साधन सहजतेने सोपे आणि रोजच्या व्यवहारामध्ये आपण हे करू शकतो, आपल्याला हे जमण्यासारखं आहे असा आत्मविश्वास मिळतो. परमपूज्य काका हे अलौकिकदृष्ट्या फार मोठे नामयोगी संत आहेत, परंतु लौकिकदृष्ट्याही ते फार मोठे उच्च पदस्थ अधिकारी होते. LIC मध्ये त्यांनी झोनल मॅनेजर हे पद भूषवले आहे, त्यामुळे कार्यालयीन समस्यांच्या सगळ्या प्रश्नांची उकल त्यांच्याजवळ आहे. म्हणूनच त्यांच्याकडे येणारे व्यक्ती रडत रडत येतात, आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडतात, पण काकांशी संवाद साधल्यानंतर ते हसत हसत जाताना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहे. देश विदेशात परमपूज्य दत्ता काकांचा हा वारसा घेऊन अनेक तरुण युवकांनी त्या ठिकाणी उपासना सुरू केल्या. उपासनेद्वारे लहान मुलांपासून प्रापंचिक लोकांना, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना, तसेच वयोवृद्ध लोकांना आनंद देण्याचं कार्य ही तरुण मंडळी करते आहे. या काका म्हणतात ना की बी हॅपी अँड टेक नामा, आणि हे काकांचं सूत्र आहे. आणि या सूत्रानुसारच आज अनेकांच्या जीवनामध्ये सुखद परिवर्तन घडून आले. या विचारांचे संकलन म्हणजे सुखसंवाद पुस्तकाची निर्मिती. या कार्यक्रमाद्वारे आणि श्रींच्या कृपाप्रसादाने आम्हाला या कार्यक्रमाचे भरघोस यश मिळाले आहे, कारण अनेकांच्या प्रतिक्रिया आणि पुस्तकाची मागणी आणि सकारात्मकतेचे विचार लोकांना पटलेले दिसून आले. सुखसंवादाचे लेखक वक्ते यांनीही या लिखाणातून या पुस्तकाची निर्मिती आणि आलेले अनुभव आनंद आपल्यापर्यंत पोहोचवले. सहज सोपी भाषा आहे, त्यामुळे हृदयाचा ठाव घेतो. सुखसंवादाचे 20 भाग तसेच दत्ताबाईंची 108 पत्रे, अहो नगरवासी जन, चैतन्य सुमने, चैतन्याची नामयोगी चैतन्याची गाथा, दत्ताई चरित्र, धुळ्यात उतरलेले नाम फुले, अहो नगरवासी जन, मी दत्ता काका बोलतो आहे, परमपूज्य काकाचे प्रार्थना स्तोत्र, असे अनेक पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. मुलांसाठी सुद्धा यश एक्सप्रेस हे पुस्तक आहे. विविध पुस्तके आज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. या ज्ञानयज्ञामध्ये वक्त्यांनी उत्तम उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे आम्हाला सहकार्य केलं. शारीरिक समस्यांची तमान बाळगता आम्हाला सेवा घडावी या दृष्टीने त्यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य देऊन आनंद दिला. त्यांना मी नमस्कार आणि मनपूर्वक त्यांचे आभार मानते. या कार्यामध्ये
सर्वात महत्त्वाचा यशस्वी मुलाचा वाटा जर कोणाचा असेल तर आमच्या लाडक्या केतकी साबदेचा. अतिशय गोड गळ्याची आणि गोड व्यक्तिमत्व असलेली उत्तम सूत्रसंचालन करण्याची हतोटी असलेल्या केतकीने आमची तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग, कार्यक्रम अपलोड करणे ही बाबतीने अतिशय समर्थपणे सांभाळले. तिला एक खूप खूप शुभेच्छा आणि तिचे खूप आभार मानते. या कार्यक्रमात मला सहकार्य करणाऱ्या माझ्या मैत्रिणी स्वपर्णा धारवाडकर तसेच गायत्री कुलकर्णी यांचाही मला मोलाचे सहकार्य मिळालं. त्यांचे मी आभार मानते आणि नमस्कार करते. विशेष सांगायचं म्हणजे परमपूज्य दत्ता काकांच्या विचारांचे संकलन हे यूट्यूब चॅनेलवर बी हॅपी अँड टेक नामा तसेच दत्ताभैया गायडन्स या ठिकाणी परमपूज्य दत्ता काकांचे अनेक प्रवचनं उपलब्ध आहेत. शेवटी बी हॅपी अँड टेक नामा हे काकांचं सूत्र आपण पुढे चालवणार आहोत आणि या सूत्रांचा वारसा घेऊन विचारांचं सूत्रबद्ध कार्यक्रम घेऊन आम्ही पुढील कार्यक्रमात तुमच्या भेटीस येतो आहे. तोपर्यंत बी हॅपी अँड टेक नामा पुढचे सूत्र मी केतकीच्या सुपूर्त करते. श्रीराम समर्थ. थँक्यू काकू. जसं कल्पना काकू यांनी सांगितलं की या कार्यक्रमामध्ये आपण अनेक संकलकांचे विचार ऐकले आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच होतो होता की काकांच्या लेखन साहित्याचा आपण अभ्यास करू शकलो आणि ज्यांना काकांचं साहित्य माहिती नव्हतं त्यांच्यापर्यंत काकांचं साहित्य पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमामधून करू शकलो. सगळ्यांचे मी उपस्थित साधकांचे सुद्धा खूप आभार मानते कारण प्रत्येक भागांमध्ये पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे आम्हा सगळ्यांना सुद्धा खूप उत्साह आला आणि काकांच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाने ही सिरीज आपण पूर्ण करू शकलो. त्याबद्दल सर्व साधकांचे सुद्धा खूप आभार मानते आणि तसेच या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण सुरू केला आणि ज्यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला जन्म मिळाला आणि या सर्व संकलक मंडळींचे विचार आपण ऐकले त्या म्हणजे सौ कल्पना काकू देशपांडे, गायत्री काकू कुलकर्णी तसेच अपर्णा काकू धारवाडकर यांचे सुद्धा मी खूप आभार मानते कारण त्यांच्याच माध्यमातून आज आपण दत्ता काकांचे विचारांची उजळणी करू शकलो आणि अशीच सेवा सगळ्यांच्या हातून घडत राहो हीच महाराजांच्या आणि काकांच्या चरणी मी प्रार्थना करते. पुन्हा भेटूया एका नवीन उपक्रमासोबत लवकरच. तोपर्यंत काका म्हणतात तसं बी हॅपी अँड टेक नाम. श्रीराम जय राम जय जय राम. तुझ्या पाऊली शिर माझे असावे उचलून तू मज सिरुदयी धरावे शिरी ठेवत हात याले कुराचा दत्ताई चरणी वाटा सुखाचा. श्रीराम. धन्यवाद.